जिल्ह्यात खून दरोडे लुटमारी सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असतानाच आता चोरट्यांनी आपला मोर्चा दुकानाकडे वळविला. मुकुटभर येथे मध्यरात्री दरम्यान दुकानात प्रवेश करून दुकानातील 70,000 रोख चोरट्यांनी लंपास केले. विशेष म्हणजे चोरटे सीसीटीव्ही मध्ये सापडू नये म्हणून तोंडावर त्यांनी रुमाल बांधला होता. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान मालकांनी दुकान बंद केले. सकाळी ते दुकानात गेले असता त्यांना दुकानाच्या आत असलेल्या मॅनेजरच्या कॅबिनच्या दराचे काच फोडलेले आढळले. त्यांनी सीसीटीव्ही चेक केले असता पहाटे 3:30 वाजता चोरट्यांनी दुकानाच्या मागील भागातील टीन वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर कॅबिनचे काच टॉमीच्या सहाय्याने फोडून आत प्रवेश केला व ड्रॉवर मधील 70,000 रुपये लंपास केले. चोरट्याने संपूर्ण चेहऱ्यावर कापड बांधलेले होते. दुकान मालक सुरेश खिवनसरा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.